रायगडच्या पनवेलमध्ये शेकापचे नगरसेवक हरीश केणी यांच्यासह पाच नगरसेवकांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. शेकापमध्ये पैसेवाल्यांना पदं दिली जातात असा आरोप नगरसेवक हरीश केणी यांनी केलेला आहे. याविषयी नगरसेवक हरीश केणी यांच्याशी बातचीत केली प्रतिनिधी मनोज भेंगाडे यांनी. पनवेलमध्ये सध्या राजकीय भूकंप झालेला आहे. शेकापचे नगरसेवक आणि त्यांचे समर्थकांसह भाजपात जाणार अशी पनवेलमध्ये चर्चा आहे. माझ्यासोबत स्वतः हरीश केणी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, काय सांगाल, काय नाराजी आहे तुमची शेकाप पक्षामध्ये? आज तुम्ही बघत असाल, एक प्रामाणिकपणे मी ह्या तालुक्यात काम करीत असतो. ज्यावेळी महापालिकेची निवडणुका झाल्यानंतर माझ्या प्रभाग 1 वर 3 मध्ये मी आघाडीच्या मार्फत 7 सीटा इथे निवडून आणल्या. नंतर माझाच क्लेम होता विरोधी पक्ष नेतेपदी, परंतु पक्षाने त्यावेळी मला डावलले. त्यावेळी मला सांगितले की पुढचे उमेदवार आहेत प्रीतम म्हात्रे, कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याचे वडील, यांना आपण पुढचा प्रेझेंट करतो, म्हणून तुम्ही थोडा थांबा. ठीक आहे, आम्ही त्या पद्धतीने ठीक आहे, आपल्याला चांगला उमेदवार पाहिजे, आम्ही ते मान्य केलं आणि आम्ही 2.5 वर्षे प्रामाणिकपणे काम केले प्रीतम म्हात्रे यांचा. परंतु ज्यावेळी परिस्थिती अतिशय कठीण आणि मोदी साहेबांची लाट असताना ऐन निवडणुकीचे 15 दिवस असताना प्रीतम म्हात्रे यांनी त्या ठिकाणी माघार घेतली, अशा परिस्थितीत पक्षासमोर कुठलाही उमेदवार नव्हता आणि बरीचशी पक्षाची पडझड झाली होती. बरेचसे नगरसेवकही राजीनामा दिला होता, बरेचसे जिल्हा परिषद सदस्य, बरेचसे सरपंच ह्या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशा परिस्थितीत निवडणूक लढवणे अतिशय कठीण होती आणि अशा परिस्थितीत मी 14 दिवसाच्या कालावधीत त्या ठिकाणी पक्षाची धुरा खांद्यावर घेतली आणि त्या ठिकाणी मी निवडणुकीला उभा राहून निवडणुकी तिथं लढवली आणि त्या ठिकाणी जनतेने मला चांगल्या पद्धतीने मतदान दिले. त्या ठिकाणी स्वतः देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी प्रचारासाठी आले आणि अशा परिस्थितीत मी त्या ठिकाणी जवळजवळ 86,000 मतं मी त्या निवडणुकीत घेतले. असे असताना मला वाटले होते की पक्ष माझ्या त्यागाचा कुठंतरी माझी जाण ठेवील आणि मला ह्या पदावर, विरोधी पक्ष नेत्याच्या पदावर आणि पक्षाचे कार्य, कारण समोर एवढा मोठा शत्रू असताना त्या ठिकाणी लढाई देणे का सोपी नाही म्हणून मला वाटले होते की देईल. परंतु आज निवडणूक होऊन 8 ते 9 महिने झाले, माझे बरेचसे सहकारी श्रेष्ठीजवळ जाईत बाबा, त्याला आता त्याला पदावरून उतरावा आणि यांना तिथं नेमणूक करा, कारण तो कुठल्याही प्रकारचा तिथं काम करत नाही आणि आपल्याला पक्षी संघटना वाढवायची आहे, पक्षी वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी दुर्लक्ष केले. आपण पाहिलं की हरीश केणी स्वतः आपल्यासोबत होते, त्यांनी आपली नाराजी एएमयूच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. त्यांच्यासोबत जे समर्थक आहेत ते आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. मनोज भिंगारडे, एएम न्यूज, पनवेल.